नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत एक असं मंदिर पाहण्यासाठी, ते चक्क 100-200 नाही तर जवळपास 1000 ते 1200 वर्ष जुनं आहे, आपल्या मुंबईजवळ असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर। चला तर मग जाणून घेऊया त्या मंदिराचा थोडक्यात इतिहास। अंबरनाथचे शिव मंदिर अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिव मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते। शिलाहार राजघराण्यातील मानमानी राजाच्या काळात इसवी सन 1060 हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरामधील शिलालेखावर आढळतो। सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे। देशातील 12 ज्योतिर्लिंगा इतकेच हे मंदिर जुने आहे। या मंदिरास भोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालवैद्यात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे। या मंदिरावर गरुडासन, विष्णू शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका पार्वती, चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेले आहेत। या मंदिराला भेट द्यायची असल्यास सर्वप्रथम अंबरनाथ रेल्वे स्टेशनला यावे लागेल आणि तेथून रिक्षाने मंदिरापर्यंत पोचता येते। स्टेशनपासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे, त्यामुळे चालतही